वेलकम फ्रेंड्स, वेलकम 30 डेज ऑनलाइन स्पोकन इंग्लिश च्या वर्कशॉप च्या एपिसोड मध्ये आपण आहोत एपिसोड नंबर 25 आणि आजच्या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत इरेग्युलर वर्ब्स पास्ट फॉर्म सेकंड फॉर्म मेन वर्ब टू आणि VIP 100 वर्ड्स. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायची आहेत पास्ट फॉर्मची रूपं कशी बनतात, ती इररेग्युलर व्हर्बची. इररेग्युलर व्हर्बची उदाहरणं जर पाहायची असतील तर आपला याच्या अगोदरचा व्हिडिओ आपण पहा. पास्ट फॉर्म म्हणजे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप असतं, त्या रूपाचं मराठीत भाषांतर केल्यावर ज्या क्रियापदाच्या शेवटी ल येत असतं त्याला म्हणतात पास्ट फॉर्म. काय म्हणतात? पास्ट फॉर्म. आणि त्याचं उदाहरण पाहतोय WROTE रोट म्हणजे लिहिले. आपण या ठिकाणी पाहतोय बघा, शेवटी ल आलेले एकदा ल लिहिले त्याला म्हणतात पास्ट फॉर्म. आणखीन याला म्हणतात सेकंड फॉर्म किंवा आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप किंवा भूतकाळी रूप. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आणि दुसरं रूप याची काही उदाहरणं आणि त्याच्यानंतर पाहणार आहोत पास्ट फॉर्म म्हणजेच मुख्य क्रियापदाची भूतकाळी रूपं. आपल्या समोर आहे शब्द कम, हा प्रेझेंट फॉर्म म्हणजेच बेस फॉर्मचा शब्द आहे आणि कम म्हणजे येणे, त्याचं भूतकाळी रूप होतं केम. काय होतं? केम. केम म्हणजे आले. दुसरं क्रियापद आहे घिव, घिव म्हणजे देणे आणि घिवचा भूतकाळ म्हणजेच घिवचं दुसरं रूप आहे पास्ट फॉर्म घेव, घेव म्हणजे दिले, घेव म्हणजे दिले. पुढचं क्रियापद आहे लर्न, लर्न म्हणजे शिकणे आणि त्याचं पास्ट फॉर्म आहे लर्न, लर्न म्हणजे शिकले. परंतु एवढाच अर्थ नसतो याला, याचा अर्थ आपण शिकले, शिकला, शिकल्या, शिकलो असे विविध अर्थ आपण मराठीमध्ये त्याचे घेऊ शकतो. परंतु आपण सोयीसाठी संपूर्ण व्हिडिओमध्ये याचा एकच अर्थ देत आहोत. चला पुढचं क्रियापद आहे बेंड, बेंड म्हणजे वाकणे आणि त्याचं भूतकाळी रूप आहे बेंट. काय आहे? बेंट. बेंट म्हणजे वाकले, बेंट म्हणजे वाकले. याच्यानंतर आपण आणखी काही अशीच उदाहरणं पाहूया. यामध्ये पहिलं उदाहरण आहे फाइंड, फाइंड म्हणजे शोधणे, फाइंड म्हणजे शोधणे आणि याचं भूतकाळी रूप आहे फाउंड, फाउंड म्हणजे शोधले, फाउंड म्हणजे शोधले. याच्यानंतर पुढचं क्रियापद आहे मेक, मेक म्हणजे बनवणे, मेक म्हणजे बनवणे आणि त्याचं भूतकाळी रूप आहे मेड, मेड म्हणजे बनवले, मेड, मेड म्हणजे बनवले. पुढचं क्रियापद आहे स्पीक, स्पीक म्हणजे बोलणे, स्पीक म्हणजे बोलणे. स्पीकचा भूतकाळ आहे स्पोक, स्पोक म्हणजे बोलले, स्पोक म्हणजे बोलले. पुढचं क्रियापद आहे डू, डू म्हणजे करणे, डू, डू म्हणजे करणे. त्याचं भूतकाळ रूप आहे डीड, डीड म्हणजे केले, डीड, डीड म्हणजे केले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वर्तमानकाळी आणि भूतकाळी अशी दोन्ही रूपं पाहिलेली आहेत, परंतु इथून पुढे आपण फक्त आणि फक्त भूतकाळी रूप पाहणार आहोत, पास्ट फॉर्म पाहणार आहोत आणि ती क्रियापदं कोणती आहेत याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमधील सर्वच्या सर्व क्रियापदं आपण याच्या नंतर घेतलेली आहेत. चला तर मग पाहूया. पहिलं क्रियापद आहे सँग, सँग म्हणजे गायले, सँग, सँग म्हणजे गायले. पुढचं क्रियापद आहे पास्ट फॉर्म रँग, रँग म्हणजे वाजवले, रँग, रँग म्हणजे वाजवले. पुढचं पास्ट फॉर्म आहे केम, केम म्हणजे आले किंवा आला, केम म्हणजे आला. पुढचं पास्ट फॉर्म आहे टोल्ड, टोल्ड म्हणजे सांगितले, टोल्ड, टोल्ड म्हणजे सांगितले. पुढचं क्रियापद आहे सेड, सेड म्हणजे म्हणाले, सेड, सेड म्हणजे म्हणाले. पुढचं पास्ट फॉर्म आहे स्टूड, स्टूड म्हणजे उभे राहिले, स्टूड, स्टूड म्हणजे
उभे राहिले. पुढचा पास्ट फॉर्म आहे टूक. टूक म्हणजे घेतले. टूक टूक म्हणजे घेतले. पुढचा क्रियापद आहे थ्रीव. थ्रीव म्हणजे फेकले. थ्रीव थ्रीव म्हणजे फेकले. पुढचा क्रियापद आहे कॉट. कॉट म्हणजे पकडले. कॉट कॉट म्हणजे पकडले. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही टच करा. धन्यवाद. पुढचं क्रियापद आहे गॉट. गॉट म्हणजे मिळवले. गॉट गॉट म्हणजे मिळवले. पुढचा पास्ट फॉर्म आहे सॅट. सॅट म्हणजे बसले. सॅट सॅट म्हणजे बसले. पुढचा क्रियापद आहे पुट. पुट म्हणजे ठेवले. पुट पुट म्हणजे ठेवले. त्याच्यानंतर पुढचं क्रियापद आहे फेल. फेल म्हणजे पडले. फेल फेल म्हणजे पडले. पुढचं क्रियापद आहे सॅट. सॅट म्हणजे बसले. सॅट सॅट म्हणजे बसले. पुढचं क्रियापद आहे वेंट. वेंट म्हणजे गेला. वेंट वेंट म्हणजे गेला. पुढचं क्रियापद आहे टूक. टूक म्हणजे घेतले. टूक टूक म्हणजे घेतले. त्याच्यानंतर आपल्या समोर येत आहे ते पुढचं क्रियापद केम. केम म्हणजे आला. केम केम म्हणजे आला. पुढचं क्रियापद आहे हेल्ड. हेल्ड म्हणजे पकडले. हेल्ड हेल्ड म्हणजे पकडले. पुढचा शब्द आहे स्पोक. स्पोक म्हणजे बोलले. स्पोक स्पोक म्हणजे बोलले. पुढचा क्रियापद आहे घेव. घेव म्हणजे दिले. घेव घेव म्हणजे दिले. पुढचा क्रियापद आहे लर्न. लर्न म्हणजे शिकले. लर्न लर्न म्हणजे शिकले. पुढचा क्रियापद आहे न्यू. न्यू म्हणजे जाणून घेतले. न्यू न्यू म्हणजे जाणून घेतले. पुढचं क्रियापद आहे बेंट. बेंट म्हणजे वाकले. बेंट बेंट म्हणजे वाकले. पुढचं क्रियापद आहे स्वा. स्वा म्हणजे पाहिले. स्वा स्वा म्हणजे पाहिले. विद्यार्थी मित्रांनो, याच्या नंतर आपल्या समोर क्रियापद येत आहे आणि ते आहे सेंट. सेंट म्हणजे पाठवले. सेंट सेंट म्हणजे पाठवले. पुढचं क्रियापद आहे शट. शट म्हणजे बंद केले. शट शट म्हणजे बंद केले. पुढचं क्रियापद आहे ड्रीम्ट. ड्रीम्ट म्हणजे स्वप्न पाहिले. ड्रीम्ट ड्रीम्ट म्हणजे स्वप्न पाहिले. पुढचं क्रियापद आहे ड्रीव. ड्रीव म्हणजे रेखाटले. ड्रीव ड्रीव म्हणजे रेखाटले. पुढचं क्रियापद आहे फॉट. फॉट म्हणजे लढले. फॉट फॉट म्हणजे लढले. पुढचं क्रियापद आहे फेल. फेल म्हणजे पडले. फेल फेल म्हणजे पडले. पुढचं क्रियापद आहे मेड. मेड म्हणजे बनवले. मेड मेड म्हणजे बनवले. पुढचं क्रियापद आहे सॉ. सॉ म्हणजे पाहिले. सॉ सॉ म्हणजे पाहिले. याच्यानंतर आपल्या समोर येत आहे ते क्रियापद आहे फाउंड. फाउंड म्हणजे शोधले. फाउंड फाउंड म्हणजे शोधले. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. धन्यवाद. पुढचा क्रियापद आहे बिगॅन. बिगॅन म्हणजे सुरू केले. बिगॅन बिगॅन म्हणजे सुरू केले. पुढचं क्रियापद आहे मेड. मेड म्हणजे बनवले. मेड मेड म्हणजे बनवले. पुढचं क्रियापद आहे पुट. पुट म्हणजे ठेवले. पुट पुट म्हणजे ठेवले. पुढचं क्रियापद आहे स्पोक. स्पोक म्हणजे बोलले. स्पोक स्पोक म्हणजे बोलले. पुढचं क्रियापद आहे रोड. रोड म्हणजे स्वार झाले. रोड रोड म्हणजे स्वार झाले. पुढचं क्रियापद आहे डीड. डीड म्हणजे केले. डीड डीड म्हणजे केले. पुढचं क्रियापद आहे हर्ड. हर्ड म्हणजे ऐकले. हर्ड हर्ड म्हणजे ऐकले. त्याच्यानंतर आपल्या समोर येत आहे ते पुढचं क्रियापद स्लेप्ट. स्लेप्ट म्हणजे
झोपले स्लेप्ट स्लेप्ट म्हणजे झोपले. पुढचे क्रियापद आहे ड्रीव ड्रीव म्हणजे काढले ड्रीव ड्रीव म्हणजे काढले. पुढचे क्रियापद आहे वेंट वेंट म्हणजे गेले वेंट वेंट म्हणजे गेले. पुढचे क्रियापद आहे वोकअप वोकअप म्हणजे जागे झाले वोकअप म्हणजे जागे झाले. पुढचे क्रियापद आहे रेड रेड म्हणजे वाचले रेड रेड म्हणजे वाचले. पुढचे क्रियापद आहे टूक टूक म्हणजे घेतले टूक टूक म्हणजे घेतले. पुढचे क्रियापद आहे टॉट टॉट म्हणजे शिकवले टॉट टॉट म्हणजे शिकवले. पुढचे क्रियापद आहे बीट बीट म्हणजे मारले बीट बीट म्हणजे मारले. आता याच्यानंतर आपल्या समोर येत आहे ते क्रियापद आहे रॅन रॅन म्हणजे पळाला रॅन रॅन म्हणजे पळाला. पुढचं क्रियापद आहे फ्ल्यू फ्ल्यू म्हणजे उडाला फ्ल्यू फ्ल्यू म्हणजे उडाला. पुढचं क्रियापद आहे मिंट मिंट म्हणजे अर्थ झाला मिंट मिंट म्हणजे अर्थ झाला. पुढचं क्रियापद आहे मेट मेट म्हणजे भेटले मेट मेट म्हणजे भेटले. पुढचं क्रियापद आहे घेव घेव म्हणजे दिले घेव घेव म्हणजे दिले. पुढचं क्रियापद आहे एट एट म्हणजे खाल्ले एट एट म्हणजे खाल्ले. पुढचं क्रियापद आहे कॉट कॉट म्हणजे पकडले कॉट कॉट म्हणजे पकडले. पुढचं क्रियापद आहे बॉट बॉट म्हणजे विकत घेतले बॉट बॉट म्हणजे विकत घेतले. विद्यार्थी मित्रांनो आता समाप्त होत आहे आपला व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर आपण आजची जी क्रियापद पाहिलेली आहेत या क्रियापदाची तिसरी रूप याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून आपल्याला हा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल म्हणून आपल्याला विनंती करतोय. आपण जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलात याच्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया.